वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी मनती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे त्या विन हे नासे नव्हे दुसरी आयसे मनती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला त्याने अगुना आणिला मनती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परमधाम कैवल्यमेकम तुरियम प्रसन्नम प्रपन्नातिह देव देवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित कलावम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल ठल विठ्ठल 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 थोडा इकडे घ्या ना विठ्ठल 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 नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उवेर तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिम विलोकितो येन समाधीराज वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुम तम आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे जयाचे ने आठवे शब्द सृष्टी आंगवे सारस्वत आगवे जिवेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे मने रस होती वळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊसुनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 पाहती गवळणी तवती पालती दुधानी मंती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे तुकोबऱ्यांचा गोड असा हा अभंग आहे. ज्ञान भूमिकेवरील गवळणीचा तुकाराम महाराज अनुवाद करतात. ज्या काही वृंदावनामधल्या गोकुळातल्या गोपिका होत्या त्या गोपिका कोण होत्या नाथ महाराज सांगतात. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती श्रुतीरूपे नव्हे मतप्राप्ती ते परतल्या म्हणून नेती नेती माझी सुखसंगती न पवेची त्या वेद गर्भातल्या श्रुती आहेत.
सर्व श्रुतीच वृंदावनामध्ये गोकुळामध्ये गोपिकांच्या रूपाने प्रकट झाल्या. कारण श्रुतीला परमात्म्याचं यथार्थ वर्णन करता आलं नाही, परमात्म्याची सुखसंगती प्राप्त झाली नाही, म्हणून त्याच गोपिका गोकुळामध्ये गवळणी गोपीभावामध्ये प्रकट झाले आणि परमात्म्याची सुखसंगती परमात्म्याच्या सुखाचा त्यांनी काय केला, भोग घेतला. त्यांनी परमात्म्याचा अनुवाद केला, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे, विठ्ठल 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 विठ्ठल. अनुमानेना अनुमानेना अनुमानाना श्रुती नेती नेती म्हणते गोविंद रे, परमात्म्याचं यथार्थ वर्णन करता आलं नाही श्रुतीला. एक उदाहरण आहे पहा, राजेसाहेब होते दिवाळ सणाला, सगळ्या राज्यातल्या महिलांनी बायांनी काय केलं, देव राजाला ओवळलं आणि त्या म्हणायच्या, इडापिडा जावी आणि बळीचा राजे येऊ, इडापिडा जावो बळीचा राजे येऊ. राजाला काय अर्थ समजलाच नाही, राजाला वाटायचं ही पिडा जावो आणि बळीचा राजे येऊ असं राजाला वाटायचं. त्या सगळ्या बायांना काय केलं, राजाने तुरुंगात टाकून दिलं. एक म्हातारी आजी होती, तिला वर्म कळलं, तिनं सांगितलं माझ्या बाला हे पण म्हणून आणि माझ्या बाला ते पण म्हणून. राजाला आनंद वाटला आणि पेढे वाटले, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे सांगण्या तात्पर्य परमात्माविषयी बोलताना काहीच बोलता येत नाही, अशा प्रकारे श्रुती जी आहे, श्रुतीने परमात्म्याचं वर्णन केलं. वास्तविक पाहता आपण चिंतन केलं तर पाहे पा जाणे वेचेने बळे, कोणी वेदापासून आग असे आगळे, शेषावून तोंडागळे, बोलके आती तोही अंथुरणा तळवटी दडे, येरू नेती नेती म्हणून बहुडे, येत सनकाधिक वेळे पिसे झाले करिता तापसाची कडसणी, कौनू जवळा ठेवीजल शुळपाणी, तोही अभिमान सांडून पायवणी माता वाये. त्या श्रुतीला परमात्म्याचं यथार्थ वर्णन करता आलं नाही. जगामध्ये देवाचं वर्णन करण्यामध्ये समर्थ फक्त श्रुतीचे आहे, वेदच आहे, पण त्यांनाही यथार्थ वर्णन करता आलं नाही. का करता आलं नाही त्याचं कारण नाथ महाराज सांगतात, विषय बुद्धी ते मुख्य अज्ञान, ते असता मीन भेटे जाण जाण, असता वेदोक्त जाण पण त्यांनीही संपूर्ण मीन भेटे. कारण जिथं ज्ञान आहे जिथं अज्ञान आहे, ज्ञान अज्ञानाचं जिथं संमिलन आहे तिथं यथार्थ परमार्थाचं वर्णन होऊ शकत नाही. परमात्म्याचं यथार्थ वर्णन केव्हा होईल, साडेपंधरा मिसळावे, ते साडेपंधराचे व्हावे, ते मी झाले संभव्य भक्ती माझी. हा गा राजनत्व नव्हता अंगी, रावो राय पण काय भोगे, का अंधारोहन अलिंगी दिनकराते, आणि आकाश जे नव्हे त्या आकाश काय जाणवे, रत्नाच्या रूपे मिरवे गुंजाचे लिने, म्हणून मी होणे नाही तर मीचे आहे काही. मग भजेल हे काही बोलो की ज्ञानोबराय वर्णन करतात. जो परमात्मा स्वरूप झाला नाही त्याला परमात्म्याचं यथार्थ वर्णन करता येईल का, हो करता येणार नाही. श्रुती अलीकडे होत्या, त्या स्वरूपाचं चिंतन करताना ज्ञानोबराय सांगतात, ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञानी कीर्ती मुखत्व केलिया, जैसा वन्नी काष्ट जाळवण्या स्वय जळे, तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपण हे वस्तू देऊनही गेले, ऐसे जाणणे विनवरले जाणते जे. अशी जी स्वरूपस्थिती आहे, अशी स्वरूपस्थिती प्राप्त झाल्याशिवाय देहोमृत्ती गेली पाहिजे आणि मी ब्रह्मही वृत्ती गेली पाहिजे. ह्या दोन्ही वृत्ती लय झाल्यानंतर जी स्वरूपस्थिती राहते त्या स्वरूपस्थितीमध्ये परमात्म्याची यथार्थ अनुभूती आहे. म्हणून त्या ज्या श्रुती होत्या, श्रुतीने काय केलं, श्रुतीला परमात्म्याचं यथार्थ वर्णन करता आलं नाही. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, जाणीव नेणीव गेलिया निश्चेक, माझे पाविजे निजात्म सुख, श्रुती जाणून हे देख गोकुळ त्या देख सुखार्थ आल्या. जाणीव नेणीव संपल्याशिवाय परमात्म्याचा यथार्थ भोग होऊ शकत नाही. म्हणून त्या सर्व श्रुती गोपिका गोपिकाच्या रूपाने गोकुळामध्ये प्रकट झाल्या. विठ्ठल विठ्ठल आणि अशा प्रकारचं जे काही परमात्मा सुख आहे त्या श्रुतीने गोपिकेच्या रूपाने प्राप्त करून घेतलं. गोपी शब्दाचं खूप सुंदर चिंतन केलेलं आहे, गोपी ही इंद्रिय ही पिबती श्रीकृष्ण रसमिती गोपी असं म्हटले. ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियाच्या द्वारे श्रीकृष्णाचं रसाचं पान केले त्यांना गोपी म्हणा. जयाचे वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेचे रूप, जयाचे मन संकल्प माझाचे वाहे, माझी आकीर्ती विन जयाचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. जे सर्व इंद्रियाच्या द्वारे श्रीकृष्ण रसाचं पान करतात त्यांना गोपी म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा त्या गोपिका ज्या होत्या गवळणी होत्या गोकुळामध्ये होत्या, किती प्रकारच्या होत्या, हो तीन प्रकारच्या होत्या. तुकाराम महाराज सांगतात, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एक
स्वातंत्र कोणी एकी स्वातंत्र अवघियांची जगनिंदा अवघियांची जगनिंदा कोणी एकी स्वातंत्र स्वातंत्र अवघियांची जगनिंदा अवघियांची जगनिंदा कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र कोणी एकी स्वतंत्र कोणी एकी स्वतंत्र कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र कोणी एकी स्वतंत्र गोकुळामध्ये तीन प्रकारच्या गोळणी होत्या सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र कोणी सुना आहेत कोणी लेकी आहेत कोणी स्वतंत्र म्हणजे सासू आहेत सुना जे आहेत पूर्ण परतंत्र आहेत महाराज त्यांना काय काम करायचं असं तर सासूबाईंना विचारल्याशिवाय करता येत नाही सुना पूर्ण परतंत्र आहेत लेकीचा विचार केला त्या लेकीला जर काय बाहेर जायचं असेल ती माहेरी जर आली असेल आईला विचारते थोडं बाहेर जायचं का आई म्हणते जाऊ नको तरी ती जाते विठ्ठल 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 लेक जे आहे ते काय स्वतंत्र आहे काय परतंत्र आहे सासू जे आहे ते सासू मात्र कसे स्वतंत्र आहे चिंतन केलं काय कर्मप्रसृती आहेत उपासना प्रसृती आहेत आणि ज्ञानप्रसृती आहेत कर्मप्रसृतीमध्ये सुनाचा अंतर्भाव होतो उपासना प्रसृतीमध्ये लेकीचा अनुभव होतो आणि ज्या ज्ञानप्रसृती आहेत त्या मात्र सासू आहेत विठ्ठल 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 कर्मप्रसृतीचं चिंतन करत असताना जो कर्मामध्ये बद्ध आहे ज्ञान तुकाराम महाराज म्हणतात शिका सूत्र तुझा गुंतला जमान तोवरी तू जाऊन श्रुतीत अस तोपर्यंत कर्माचं आचरण केलं पाहिजे तुका म्हणे मन उन्मन जो होय तोवरी हे सोय विधी पाळे मनशुद्धीच्या मार्गी जे विजय व्हावे वेगी ते कर्म सबळा लागे आळसू न की जे मल दोष आहे निष्काम कर्माचं आचरण करायला शास्त्र सांगतं मग अशा ज्या गोपिका आहेत ते निष्काम कर्माचं आचरण करतात कसं आचरण करतात तुकाराम महाराज एका कर्मपर गोपीचा अनुवाद करतात अनुवाद करत असताना तुकाराम महाराज म्हणतात भरेला उलांडो निरिता करी घट उलांडो पाणी आचे गोविंदाचे चट गोविंदाची चट चाले झडा झडा उसंतो निवाट पाहे पाळतो नि उभा तो चिनिटा ओ चाळा लावेला गोप गोपीनाथ चाळा लावेला गोप गोपीनाथ पाहे पाळतो नि उभा तो चिनिटा ओ चाळा लावेला भरिला बुलंडो निरिता करी घट निरिता करी घट निसपनियात गोविंदाची सत गोविंदाची रीत चाले झड झड उसंतु निवात पाहे पार दोन्ही उभा दोच देत सारा लाभेला गोप गोपी काते पाहे पार दोन्ही उभा दोच सारा लाभेला गोप गोपी काते ती गोपिका काय करते घरातले जे डेरे आहेत डेऱ्यातलं पाणी बाथरूममध्ये सांडून देते सासूला म्हणते बाई काय सांगायचं घरात आपल्या बाळून सगळं पाणी टाकून दिलंय आता घरात पाण्याचा थेंब नाही सासू म्हणते घरात जर पाण्याचा थेंब नाही तर तू इथं काय करते म्हटलेस काय कर डेरा घे आणि यमुनेच जरा पाणी आणायला जाण भरीला उलंडोणी रेता करी घट मिस पाणी याचे गोविंद चाले झडझड वसंतनी वाट मग ती जी काही गोपिका असते ती काय गजगतीनं चालते का हो झडझड कर्मामध्ये गती पाहिजे कर्मामध्ये मंद गती नको निष्काम कर्माचं आचरण करत असताना कर्म सबळा लागी आळसू नकी जे ज्ञानोबरे वर्णन करतात निष्काम कर्माचं आचरण तातडीनं केलं पाहिजे मग ती जी काही गोपिका आहे अशा प्रे झडझड उसून तुनी वाट चालते का चालते पाहे पाळतोनी उभा त्वची नीटव हा झाला वाचार्थ लक्षार्थ करीत असताना भरेला उलंडोनी रिता करी घट म्हणजे घट म्हणजे बुद्धिरूपी घट आहे बुद्धिरूपी घटातलं पाणी टाकून द्यायचं म्हणजे कर्म करत असताना कर्तृत्व मद आणि फलासक्ती ह्या दोघांचा त्याग करून कर्माचं आचरण करायचं विठ्ठल 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 विठ्ठल
विठल 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 विठल। ज्ञानोबर सांगतात कर्मे कर्म बद्धता मुक्षुस मुमुक्षु सोडविले पंडुस होता जैसा रसरी तिमरता राखेला विषय तैसी एके हातवटिया कर्मे केली सोडवावया तर बंदकीची सोडवावया कारणे होते। ज्ञानोबर वर्णन करता मनोनी फळे लागू सांडोनिया देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोप माझा। कर्माचं आचरण करत असताना फलाशक्तीचा त्याग करा कर्तृत्व मदाचा त्याग करा म्हणजे त्या बुद्धिरूपी घटातलं पाण्याचं काय केलं उल्लंघन केलं। ही जी काही श्रुती आहे ही कर्मपर श्रुती आहे हिला काय म्हटलं गेलं हिला सुना म्हटलं गेलं। लेखीचं चिंतन करत असताना जी लेखी आहे ती काय स्वतंत्र आहे काय परतंत्र आहे हे उपासनापर आहे। तिनं देवाचं भजन केलंय देवाचं भजन केल्यामुळं अंतकरण शुद्ध झालेलं आहे निर्मळ झालेलं आहे परंतु अजून ज्ञानाची प्राप्ती शिल्लक आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। ती नाथ महाराज म्हणतात अनन्य करिता माझे भजन माझ्या स्वरूपी झगटले मन सकळ वासना गेल्या विरोन वृत्तीशून्य अवस्था। ह्या वृत्तीशून्य अवस्थेला उपासनापर गळवण्याला यायचं आहे। ती जी उपासनापर गोपिका आहे ती काय करते वृंदावने परमात्म्याची मधुर अशी बासरी ऐकते तिला ती बासरी ऐकू येते तिला दुसरं काहीच ऐकू येत नाही। नाथ महाराज खूप गोड चिंतन करतात वृंदावनी वेणो कवनाचा माये वाजे वृंदावनी वेणो कवनाचा माये वाजे वृंदावनी वेणो कवनाचा माये वाजे कवनाचा मायवाजी अनुनादे गोवर्धन गाजे अनुनादे गोवर्धन गाजे उच्च पसरोनी मयूरानी आले पसरोनी मयूरानी राजे मज पाहता भासती यादव राजे वृंदावनी कवनाचा मायवाजे वृंदावनी वेणु कवनाचा मायवाजे वृंदावनी वेणु कवनाचा मायवाजे वृंदावनी वेणु कवनाचा मायवाजे वृंदावनी वेणु कवनाचा माय वाजे वेणु नादे गोवर्धन गाजे पुच्छ पसरुनी मयूर विराजे मज पाहता बासती यादव राजे। ती गोपिका आपल्या आईला म्हणते सुंदर असा परमात्म्याच्या वेणूचा नाद ऐकायला पडला हंस ध्वनी कानावर पडला। ती जी काही ध्वनी आहे तो ध्वनी कानावर पडला म्हणजे बुद्धीवर आरूढ झाला। काय होतं ते जी गोपिका आहे बुद्धीच्या ठिकाणीच अहम ब्रह्मास्मी अशा वृत्तीचं ज्ञान होत असतं त्या वृत्तीला ते ज्ञान होतं आणि मग ती जी काही मधुर ध्वनी ऐकायला मिळाली परमात्म्याची तिला मधुर ध्वनी ऐकायला मिळते। हे जी ज्या गोपिकाला परमात्म्याची मधुर ध्वनी ऐकायला मिळते ती जी गोपिका आहे उपासनापर गोपिका आहे तिला अजून वृत्तीशून्य अवस्था प्राप्त झालेली नाही काय ठिकाणी ती परतंत्र आहे काय ठिकाणी स्वतंत्र आहे। पण जी तिसरी गोपिका आहे तिला आपण सासू म्हणतो ती मात्र पूर्ण स्वतंत्र आहे। तिनं काय केलं परमात्म्याचं भजन केलं भजन केल्यामुळं देहाबद्दलचा जो काही तादात्म्य देहाचं तादात्म्य संपलंय मी देह अहम ब्रह्म हे दोन्ही वृत्ती त्या गोपिकाच्या काय झालेले आहेत नाहीसे झालेले आहेत। प्रपंचाचं भान कसं आहे मिथ्या आहे जे काही आता तिचं शेष कर्म आहे भर्जित भानाप्रमाणे जसं भर्जित बी असतं त्या भर्जित बी प्रमाणे त्या अशा प्रकारे गोपीचं गोपिकाचं कार्य चाललेलं आहे। तिची काय सासू आहे पूर्णपणे ज्ञान भूमिकेवर आरूढ झालेले आहे आणि त्या गोपिकाचाच अनुवाद जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात करतात। पहाटी गौळधी पहाटी गौळधी पहाटी गौळधी पहाटी गौळणी पहाटी गौळणी पहाटी गौळणी तवती पालथी दुधानी तवती पालथी दुधानी तो
भगवती पालथी दुधानी मन पे नाती आपुरी मन पे नाती आपुरी भगवती पालथी दुधानी भगवती पालथी दुधानी भगवती पालथी दुधानी जी गोपिका आहे ज्ञानपर भूमिकेतील गोपिकेचा अनुवाद श्री तुकाराम महाराज करतात. महाराज सांगतात वृत्ती सहित मज लपवे माझे मन चरणी ठेवी निवृत्ती पदोपदी गोवी तू गोसावी दिनोधरण. वृत्ती शून्य अवस्था आहे, जगाचं भर्जित भान आहे, प्रपंचाचं जे भान आहे ते अशा प्रकारे मिथ्यात्वानं संतानं ते भ्रान झालेलं आहे. जगद्गुरु श्री सद्गुरु जोग महाराजांच्या चरित्रातले एक गोष्ट सांगतात. सद्गुरु जोग महाराजांना भेटायला एक संन्यासी आले होते आणि श्रीगुरु प्रातस्मरणीय श्री मामासाहेबांना शरबत पिण्यासाठी दिलं. दोन ग्लास तयार केले. प्रातस्मरणीय श्रीगुरु जोग महाराजांना डायबिटीस होता, त्यामुळे साखर घेत नव्हते. मग एका पेल्यामध्ये साखर होती, एका पेल्यामध्ये साखर नव्हती. आता ती दोन्ही ग्लास श्रीगुरु मामांना दिले, सांगितलं त्यांना द्या. चुकून काय झालं, साखराचा ग्लास सद्गुरु जोग महाराजांना देण्यात आला. ज्याच्यात साखर नव्हती ती ग्लास त्या महात्माजींना देण्यात आला. सद्गुरु जोग महाराजांनी तो ग्लास पिला. पण ज्यांना बिन साखरेचा प्याला दिला होता ते म्हटले आता साखर नाही. श्रीगुरु मामानं म्हणाले महाराज म्हटले या साखर नाही. सद्गुरु श्रीगुरु मामांना कळालं की आपण साखरेचाच ग्लास कोणाला दिलाय, सद्गुरु जोग महाराजांना दिलाय. नमस्कार केला, विचारलं, म्हटले महाराज आपल्या प्याल्यामध्ये साखर होती, गोड होतं का? त्यावर सद्गुरु जोग महाराज म्हणाले मला माहीत नाही तू टाकली होती का. विठ्ठल 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 विठ्ठल. ही जी काही ज्ञानपर भूमिका आहे की नाही? वृत्ती सहित मज लपवी माझे मन चरणी ठेवी निवृत्ती पदोपदी गोवी तू गोसावी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोडविन वृत्तीवरी आम्हा येणे कशासाठी एवढी हे आटी सोसावया. तुकाराम महाराज म्हणतात असे जे भगवत भक्त साधुसंत असतात ते कधी वृत्तीवर येतच नसतात महाराज. ते अखंड त्या बोधामध्ये आनंदामध्ये मस्त असतात. त्यांना जगाचं जे भान असतं, भर्जित भान असतं. मग अशी जी काही गोपिका आहे ती गोपिका संवाद करताना बोलते पहा पहाती गवळणी तवती पालती दुधानी. त्या ज्ञानपर भूमिकेतील जी गोपिका आहे सासू आहे तिनं पाहिलं. काय पाहिलं? गवळणी पाहती तवती पालती दुधानी. दुधानी म्हणजे जे डेरे आहेत ते पालते आहेत. आता डेरे पालते आहेत म्हणजे कार्य घडले, कारण काहीतरी असलं पाहिजे. कारण कारणाशिवाय कार्य घडत नाही. ज्या अर्थी डेरे पालते दिसतात त्या अर्थी काय झालेलं आहे? चोरी केलेली आहे. कुणी चोरी केली? तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या मनती नंदाचिया पोरे मनती नंदाचिया पोरे मनती नंदाचिया पोरे. आजी चोरी केली करे आजी चोरी केली करे मनती नंदाचिया पोरे मनती नंदाचिया पोरे. कारणाशिवाय कार्य घडत नसतं. ज्या ते डेरे पालते दिसतात नक्कीच काय झालेले? मनती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे. खरंच म्हणे ते नंदाचं एक पोर आहे. ते नंदाची पोरने काय केले म्हणे चोरी केलेले. आता नेमकं डेरे म्हणजे काय? ते डेरे पालथे का घातले? डेऱ्यातलं नेमकं देवाने काय खाल्लं? चोरी करणारा कोण आहे? देवाने कशाची चोरी केली? कशासाठी देवाने चोरी केली? थोडं आपण काय करू, दोन दोन मिनटामध्ये चिंतन करू. प्रातःकाल म्हणजे उषककाली काय होतं? उषककाली परमात्मा येतात. साधकाच्या जीवनामध्ये उषककाल होतो. केव्हा उषककाल होतो? ऐसा शरीर संयोगाचे राती धावता सडिया आयती तो कर्मशयाची पाहती पहाट झाली.
तैसी गुरुकृपा ओखा उजळली, ज्ञानाची ओत पळी पडली, ते साम्याची रिद्धी उघडली, तयाची दिठी. नाही काय होतं, कर्मक्षय व्हावा लागतो. साधकाच्या जीवनामध्ये कर्मक्षय व्हावा लागतो. कर्मक्षय होणं म्हणजे काय? ज्ञानोबर सांगतात, धर्वणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे, नवे तव नुपकरे काहीच करो, ऐशी कर्म साम्य दशा होय तेत विरेषा, मग श्रीगुरु आपैसा भेटेचे गा. हौदातलं पाणी संपून टाकायचं म्हणजे प्रारब्ध भोगून संपलं, क्रियमानाचा लेप लागत नाही, संचित जळून गेलं, अशी कर्म साम्य दशा झाल्यानंतर काय होत असते? श्रीगुरूची भेट होत असते. झाडाला पेरू पिकला, फक्त पेरू पिकण्याचा अवकाश आहे, पेरू पिकलं की पोपट आपोआप येत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. साधकाने आपली अवस्था सिद्ध केली, श्रीगुरूंची काय होत असते? कृपा होत असते. मग काय होते? गुरुकृपा ओखा उजळली. श्री गुरुकृपा हीच पहाट आहे. नामदेवराय म्हणतात, बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखटगा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. श्री गुरु काय करतात? तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात, आणि जी काय आवरण नावाचा दोष आहे तो आवरण नावाचा दोष घालवून टाकतात. ज्ञान बाहेरून आणलं का हो? ज्ञान बाहेरून आणलं नाही, ज्ञान हृदयामध्ये स्वयंबच आहे. मोठके गुरुमुखे उदयजत दिसे, हृदय स्वयंबचे असे, प्रत्यक्ष फावो लागे तसे आपसया, ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. ते ज्ञान आपल्या हृदयामध्ये सिद्धच आहे. बाबुळेची बुंथी काढली पाण्यावरची, तर पाणी निर्माण करावं लागतं का? पाणी आतच आहे. वर आहे सूर्य, आहे सूर्य जर ढगानं आच्छादित झाला, मेघाने आच्छादित झाला, तर ते वरचे मेघ गेले, सूर्याचं दर्शन आपोआप होतं. तसं अंतकरणावरचा आवरण दोष गेला की ते ज्ञान स्वयंभ जे ज्ञान आहे ते प्रकाशित होत असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. सुसुरा सूर्यकणाच्या राशी, जो नित्य वधो ज्ञानी असे, अस्तमान असे, जयाशी आढळणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं? ज्ञानाची ओतपली पडली, ज्ञानाची सुंदर कोवळी अशा प्रकारचे किरण पडल्यानंतर परमात्मा काय करतो? त्या डेऱ्यातलं दहीदूध लोणी खातो. दहीदूध लोणी खातो म्हणजे काय? लिंग देहाला आधार असणारा जो काय स्थूल देह आहे, स्थूल देहातले सगळे विकार परमात्मा खाऊन टाकतो. एकाने बया पुरुषाचे का मन सांडून गेले मोहमान, वर्षांती जैसे घन आकाशाते, निकवड्या निष्ठुरा उभगीजे जेवी स्वैरा, तैसे नागवती विकारा वेटाळूजे, फळली केळी उन्मुळे तैसे आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे, आगे लागले रुखी देखुनी सैरा पळती पक्षी, तैसे सांडिले असे की विकल्पीजे. ज्ञानोबरे सांगतात, वर्षांती जैसे घन आकाशाते, मेघाचा वर्षाव झाला, वर्ष ऋतू संपल्यानंतर जसे शेवटच्या समयाला सगळे ढग निघून जातात, तसं त्या साधकाच्या अंतकरणात ते सगळा मोह मान निघून जातो. दरिद्री आहे, निष्ठुर आहे, निर्दयी आहे, त्याच्याकडे स्वैरधारे येतात का हो? येत नाही. तैसे नागवती विकारा वेटाळू जे खेळी केळी फळद्रूप झाल्यानंतर ती आपोआप उन्मळून पडत असे. आत्मलाभन ज्याची क्रिया ढळत चाललेली आहे, काय का नाही, निष्कर्म स्थिती प्राप्त झालेली आहे, आत्मलाभ झालेला आहे, आणि आत्मलाभामुळं त्या सगळ्या क्रिया हळूहळू कमी होत चाललेल्या आहेत. ही निष्कर्म स्थिती आहे, ती आपोआप प्राप्त होत असते. महाराज जवळी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा, तवची या साधना भजावे लागे तृप्ती झाली आहे. जैसे साधने सरती आपैसी देखे आत्मतुष्टी, तैसे कर्मे नाही. कर्म संपत गेलं, कर्म आपोआप संपवं लागतं. कर्माचा त्याग करता येत नाही, कर्म आपोआप संपलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. माणसं कर्माचा त्याग करतात म्हणतात आम्ही निष्क्रम स्थितीला प्राप्त झालो, असं नसतं चालत. कर्माचा त्याग आपोआप व्हावा लागत असतो आणि मग निष्क्रम भाव प्राप्त व्हावा लागत असतो. महाराज सांगतात, जसं झाडाला आग लागल्यानंतर सगळे जे पक्षी असतात सैरावर धावतात, तसं अंतकरणातल्या सगळ्या विकल्प आहेत, त्या विकल्प वृत्ती विकृती सगळ्याच्या सगळ्या नाहीशा झाल्या. म्हणजे परमात्माने काय केलं? लिंग देहाला आधार असणारा जो काय स्थूल देह, हाच कोणी डेर आहे? त्या डेऱ्यातलं परमात्माने सगळं खाऊन टाकलं. काय काय खाल्लं? व निळोपण्याचे गवळण आहे. माझ्या मीपणाचा करोनी फराळ, माझ्या मीपणाचा करोनी फराळ, उरले खावयासी बैसला सकाळ, खावयासी बैसला सकाळ.
ऐसा भुकालो हा नंदाचा गोवळ ऐसा भुकालो हा नंदाचा गोपाळ यासीन पुरे ग्रासिता माझा खेळ आता काय देऊ नसता जवळी आता काय देऊ नसता जवळी यासीन पुरे ची ग्रासिता माझा खेळ आता काय देऊ नसता जवळी आता काय देऊ नसता जवळी माझ्या मी पणाचा करो नी फराळ उरले खावयाची पैसाला चकळ भुकाळू हा नंदाचा गोवळ पुरे ग्रासिता माझा खेळव माझा मी पणाचा करो नी फराळ उरले खावयाची पैसाला चकळ परमात्माने काय काय खाल्लं डेऱ्यातलं दही दूध लोणी खाल्लं आपण म्हणतो पण परमात्माने ते नाही खाल्लं माझ्या मीपणाचा करुणी फराळ उरलेखा आता काय देऊ नसता जवळी संचित प्रारब्ध ते भक्षले समोळी कर्मा कर्माच्या घेतल्या कवळी विषय वासना त्या ग्रासल्या निमिष मिळव भक्षिले संपत्ती विपत्तीचे भोग काही नुरविता कोणाचाही भाग अवघे भक्षून या नुरवे हा माग केले एकाएकी निजरूप अनादेव ऐसा भक्षून या पूर्ण नव्हे कधी अवघ्या भक्षून या संसार उपाधी जीवभावाच्या नुरवणे आधी देवाने सगळ्याच्या सगळं खाल्लं तुकोबर एका चरणामध्ये सांगतात तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रेते म्हणजे लिंग देहाला आधार असणारा जो काही स्थूल देह आहे त्या स्थूल देहातलं परमात्म्याने सगळं खाल्लं ठीक आहे डेरा तो फोडायचा नाही डेरा खाल्ल्यानंतर डेरा कधी फोडायचा नाही म्हणजे स्थूल देह कधी मारायचं नाही कारण स्थूल देह जर नाश झाला तर पंढरीची वारी भजन कोण करणार विठ्ठल विठ्ठल दही दूध लोणी खाल्ल्यानंतर डेरा देवाने फोडला नाही पालता घातला मोकळा पालता घातला कारण मोकळा ठेवा लागतो तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगासी तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहत येते डेरा मोकळा झाल्याशिवाय शरीरातलं सगळे तादात्म्य गेल्याशिवाय विकृती गेल्याशिवाय परमात्म्याचा भोग आपल्याला घडत नसतो म्हणून देवाने काय केलं जो डेरा आहे मोकळा केला पालता घातला फोडला नाही कारण ह्या देहाकडून परत जीवनमुक्तीतलं विलक्षण सुख भोगायचंय भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात अपि सुंदरम देव देवळ परिवारो कोरुणी की जे डोंगरो तैसा भक्तीचा व्यवहारो कान खावा च हो पुरुषार्थात ते त्यागीती महाराज सांगतात चारी मुक्ती उपेक्षिती पंचम पुरुषार्थाची भक्ती माझ पडियंती उद्धवा चार पुरुषार्थाचा त्याग केला चार मुक्तीचा त्याग केला आणि पंचम पुरुषार्थाची जी भक्ती आहे त्या भक्ती सुखाचा आनंद भोगण्यासाठी तो डेरा देवाने तसाच ठेवला विठ्ठल विठ्ठल डेरा म्हणजे स्थूल देह मग तुकाराम महाराज सांगतात ती गोपिका सांगते म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे पण मग ह्या सगळं डेरा रिकामा केला कोणी केला कारण हे देवाशिवाय कोणी करणार नाही म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे एवढा मोठा परमात्मा आहे पण त्या परमात्म्याने काय केलं चोरी केली कशाची चोरी केली व परमात्म्याने आपल्याला वाटतं दही दूध लोण्याची चोरी केली पण मला सांगा ज्या घरामध्ये चोरी होते त्या घरातली वस्तू कमी होते का वाढते व कमी होत असते पण भगवान परमात्मा ज्या घरी चोरी करायचे तिथलं कमी होत नव्हतं दुप्पट होत होतं मग चोरी म्हणता येईल का विठ्ठल 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 चोरी करण्यातले चार भाव प्रातस्पर्णे श्रीगुरु माधव महाराज मगर त्यांनी सांगितले परमात्माने चोरी का केली त्यातलं एक राजकारण आहे धर्मकारण आहे भक्ती कारण आहे आणि अध्यात्म कारण आहे राजकारण जर काय असेल त्या ज्या काय गोकुळातल्या गोपिका होत्या दहीदूध लोणी तयार करायच्या आणि त्या सगळ्या दहीदूध लोणी मथुरेमध्ये विकायला न्यायच्या परिणाम काय झाला आमचे आळंदीतले सगळे विद्यार्थी हाडकुळे झाले आणि ते सगळे कंस चानूर जे मुष्टिक आहे ते सगळे पैलवान झाले देवाने संघटना केली म्हटलं असं नाही चालणार आमचे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी सगळे पैलवान दिसले पाहिजे काय का नाही मग त्यांना सगळ्यांना दही दूध लोणी खाऊ घालायचं मग ज्या गोपिका मथुरेत जात होत्या त्या सगळ्यांना देवाने अडवलं नाही म्हणे आजपासून मथुरेत न्यायचं नाही हे झालं राजकारण धर्मकारण काय शास्त्र असं सांगतं यो भुंगते स्थेन येवसा देवाला अर्पण केल्याशिवाय जो ग्रहण करतो तो पापी आहे भगवान म्हणतात त्या गोपिका मला समर्पित न करता मथुरेमध्ये नेतात हा त्यांच्याकडून अधर्म घडतोय हा अधर्म घडू नये म्हणून परमात्म्याने चोरी केली विठ्ठल विठ्ठल
भक्ती कारण जर काय असेल, परमात्म्याने चोरी कशाची केली आपल्याला माहिती आहे. चित्त मोहिले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे सावळे रुपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. परमात्मा चोरी करतात, दह्या दुधाची चोरी परमात्मा करत नाहीत. घर पाहुणे एकांताचे नवविधा नवनीताचे मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त ज्या साधू पुरुषांचं चित्त लोण्यासारखं आहे. नवविधा भक्तीनं ओथंबून गेलेलं आहे असं नवविधा भक्तीनं ओथंबून गेलेलं त्या गोपिकाचं चित्त परमात्मा आकृष्ट करतात. हे झालं भक्ती कारण. आणि अध्यात्म कारण जर काय असेल तर त्या ज्या गोपिका आहेत त्या गोपिका परमात्म्याला म्हणायच्या परमात्मा आज तुझ्यासाठी माखन मिश्री तयार केलेले आहे. म्हणजे त्या गोपिका स्वतः परमात्म्याला आमंत्रण द्यायच्या. आता आमंत्रण करून जर लोणी खात असेल तर त्याला चोरी म्हणता येईल का? विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबारे सांगतात मंती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. ती गोपिका जी आहे ती ज्ञानभूमीकर आरूढ झालेली गोपिका गवळणी म्हणते तुम्हाला खरं सांगू का म्हणे त्या नंदाच्या पोरणेशी चोरी केली कारण त्याच्याशिवाय हे कृत्य कोणीच करू शकत नाही. अभंगाचं तिसरं चरण दयावीन नासे दयावीन नासे दयावीन नासे दयावीन नासे त्यावीन हे नासे त्यावीन हे नासे त्यावीन हे नासे त्यावीन हे नासे नोहे दुसरी आई से नोहे दुसरी आई से मन तिनंदाची आपोरे दुसरी आते मन तिनंदाची आपोरे मन तिनंदाची आपोरे मंतीनंदाची आपोरे आजी चोरी केली खरे त्याविन हे नासी नव्हे दुसरे ऐसे. ती गोपिका म्हणते मला माहिती आहे म्हणे तो जो काय कन्हैया आहे श्रीकृष्ण परमात्मा आहे. श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय हे नासळी दुसरी कोणी करू शकत नाही महाराज. कारण जीवदशा बाधित करण्याचं सामर्थ्य फक्त देवाजवळच आहे महाराज. देवाशिवाय जीवदशा कोणीच बाधित करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल आपण श्रीकृष्ण परमात्मा सोडून इतर देवतांचं भजन केलं ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी उद्धारासाठी तर ते देवता आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून देतील का? त्या प्राप्त करून देणार नाही. देवा हा विषय ना असं म्हटलेलं आहे. इतर देवता जे आहेत ते आडनावाचे देवता आहेत पण श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजिती श्रुतीशास्त्रीतीही यातेची स्थविती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती निळामणी तो हा जोडला सांगाते हो. कारण परमात्मा पांडुरंग परमात्मा हे कारण देवता आहे. बाकीच्या सगळ्या कार्य देवता आहेत. या कार्य देवताकडून जीवाचं आज्ञान नष्ट होत नाही कारण त्याच देवतात मुळात आज्ञानी आहेत. कारण त्यांना ते देवाचं पद प्राप्त झालं त्या त्या कर्माचं आचरण केल्यामुळे त्या त्या पदाला ते प्राप्त झालं. सत्य लोक असेल स्वर्ग लोक असेल सत्कर्माचं आचरण केलं शतयक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी त्वचे ब्रह्म आनन हो हे अशा प्रकारचं आचरण केल्यामुळे त्या त्या लोकांना ते प्राप्त झालेले आहेत. पुण्य संपलं की त्यांनाही खाली यावं लागणार आहे. म्हणून जीवदशा बाधित करण्याचं सामर्थ्य फक्त पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी आहे. त्याविन हे नासी नव्हे दुसरे ऐसी मंती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. पण ती गोपिका जे ती गोपिका दुसऱ्या गोपिकाला म्हणते तुला माहितीये का म्हणे तो परमात्मा तर अव्यक्त निराकार आहे. असा अव्यक्त निराकार असणारा परमात्मा सगुण झालाच कसा? तर ती गोपिका म्हणते तुला माहितीये का ते देवोचे तुकाराम महाराज आहेत. ते कसे आहेत? त्या तुकाराम महाराजांनीच त्या पांडुरंगाला काय केलं? सगुण केलं आणि त्यांनीच चोरी केली. अभंगाचं सवे तुकया मेला सवे तुकया मेला सवे सगळे सुखया मेला
सवे तुकया मेला त्याने आगुना आणला. खेड्यातल्या खेड्यातला बायाचा स्वभाव आपल्याला माहित असतो. खेड्यातल्या बायाचं बोला लागलं तर हा मेला आहे असं म्हणतात. शिवी देताना काय म्हणतात? हा मेला आहे. तसं त्या गोपिका म्हणतात, तुला माहिती का ते देहूचे तुकाराम महाराज आहेत ना, त्यांनीच काय केलं पांडुरंगाला अशा प्रकारे त्या निर्गुण निराकार अव्यक्त परमात्म्याला काय केलं, सगुण केलं. मेला शब्द वापरलेला आहे कारण तुकाराम महाराजांनी आपली जीवदशा बाधित केली होती, मारलेली होती. जीवदशा बाधित झाल्याशिवाय परमात्म्याला अव्यक्त स्वरूपातून सगुण साकार आणता येत नाही. कारण इतर देवाची कथा कोण, थोरला देव लाचुंगा पूर्ण, तोही न भेटे जीव घेतल्याविन तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. कारण आपली जीवदशा बाधित केल्याशिवाय आपल्याला परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही. परमात्मा कसं आहे, अगुणा आणला, अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम तथा अरसम नित्यम अगंधवच्च. परमात्मा अर्जुना काही जेत नाही, तो प्रकृतीचा भरता पाही, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथून चर आचर हरिसे भजे. परमात्मा या ठिकाणी काहीच नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुही रघुराया. काय झालं, एकदा काशी क्षेत्रामध्ये दादू पिंजारी मठामध्ये देवाची सेवा करीत होते. देवाची सेवा करीत असताना कबीर महाराज येतात आणि खिडकीतून बघतात काय चाललंय. तेव्हा दादू पिंजारी म्हणत काय म्हणतात, इधर उधर क्या देखत हो, दादू चुरावे पाव. अहो कबीर महाराज खिडकीतून काय बघता, म्हणे मी देवाच्या चरणाची सेवा करतोय. कबीर महाराज म्हणले, दादू भडवा पाव का चुरावे, जिस हात ना पाव विठल विठल. परमात्म्याला काहीच नाही, पण असा अव्यक्त निराकार असणारा जो परमात्मा आहे, ते देहूचे असणारे तुकाराम महाराज आहेत ना, त्यांनी आकाराला आणलं. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते देवा हा ते रूप धरविला आकार, नेदू निराकार हो त्याचे आणला हे रूपाबळे करुणी खळे हरिदासे. आणि मग तो अव्यक्त निराकार परमात्मा सगुण झाला आणि त्यांनीच काय केली, चोरी केली म्हणती नंदाची आपोरे. आजी चोरी केली खरे विठोबा रखुमाई, जय जय विठोबार कुमाई, गोपार कुमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमाई, गोपार कुमाई, विठोबार कुमाई, गोपार कुमाई, विठोबार कुमाई, गोपार कुमाई, विठोबार कुमाई, पुंडलिक अवतारी विठ्ठल, श्री प्यारे देव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली नारायणेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोर महाराज की जय. बार कुमाई हो, 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 बार कुमाई चला खाली एक वरदा हरि विठ्ठल श्री प्यारे देवादि देवा जगत्रया जेव्हा परेशी केशवा विनंती माझे, माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देही प्रेम काही कळा.
तुकाराम महाराज सांगतात आज परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, गायन ते लीळा चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई. परमात्म्याने तीन प्रकारच्या लीला केल्या, एक कर्मलीला केली, ज्ञान लीला केली, भक्तिलीला केली. परमात्म्याने कर्मलीला मथुरेत केली, ज्ञानलीला कुरुक्षेत्रात केली आणि भक्तिलीला वृंदावनात केली. विठ्ठल 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 विठ्ठल. चरित्राचा उच्चार करायचा. न देव चरितम चरेत असं म्हटलेलं आहे. ह्याचे अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला सेवो. देवाच्या चरित्राचा उच्चार करा, अनुवाद करा. आचरण करायचं असेल तर साधू संतांकडे पहा. ज्ञानेश्वर महाराज तैसे संत जगी क्रिया करुणी दावेती अंगी. आचरण साधू संतांनी जे केले, मार्गाधारे वर्तावे विश्वये मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकाप्रती किंवा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय आणि श्रीकृष्ण परमात्मा चरित्राचा फक्त काय करायचा, उच्चार करायचा. आज भगवान ज्ञानोबर आहे सद्गुरु जोग महाराज आपल्याला काय करणार आहेत, प्रसाद देणार. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. परमात्म्याचा जो अवतार आहे, अवताराचं चिंतन करताना परमात्म्याचा अवतार परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्येव हे. एक कार्य अर्थम आगत्य कोटी कार्य चकारह यस्मिन सर्वानी तेजांसी विलियंती स्वतेजसी तम वदंती परे साक्षात परिपूर्णतम स्वयं. परमात्म्याचा अवतार हा परिपूर्णतम आहे. ज्याच्या तेजामध्ये सर्व तेज विलीन होतं त्याला पूर्ण अवतार म्हणा. परमात्म्याने अवतार धारण का केला, साधुसंतांचं रक्षण, दैत्याचा नाश, धर्माचे संस्थापना, हे तर कारण आहे. पण सगळ्यात महत्वाचं कारण तुकाराम महाराज सांगतात, ऋण फेडावया अवतार केला, अवतार केला, फेडावया अवतार केला, फेडावया अवतार केला, अविनाशाला आकारास, अविनाशाला आकारासी, अविनाशाला आकारासी. त्या गोप गोपिकांचं गोपाळांचं ऋण देवावर झालं होतं. ते ऋण फेडण्यासाठी यांचे ऋण नाही फिटले मागील, पुढे भांडवल जोडीती ही ही नव्हती कधी या देवा वेगळी. केला वनमाळे सेवारुणी, सेवारुणे तुका म्हणे रूपधरी, भक्ताचा कैवारी नारायण. परमात्मा काय करतात, सेवारुणामुळे परमात्मा अवतार धारण करतात. परमात्म्याचा हा परिपूर्णतम अवतार आहे. आता हे सगळं जर आपण सांगायला लागलं तर किती मोठी वेळेची मर्यादा आहे महाराज. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, भगवती शारदा देवीला लिहायला बसवलं तरी देवाच्या एका गुणाचं वर्णन होऊ शकत नाही. तिथं 20 मिनिटांमध्ये आपण काय वर्णन करणार. विठ्ठल विठ्ठल प्रजापती सुतपा आणि पृष्णी देवीने तपश्चर्या केली परमात्मा प्रसन्न व्हावे म्हणून. एक मन्वंतर काल तपश्चर्या केली, परमात्मा प्रसन्न झाले. सांगितलं आमच्या पोटी तुम्ही पुत्र रूपाने जन्माला यावं. त्यांच्या पोटी परमात्मा पृष्णी गर्भ रूपाने प्रकट झाले. तेच प्रजापती सुतपा पुढं कश्यप झाले, त्या पृष्णी माता आदिती झाल्या. त्यांच्या पोटी भगवान वामनाच्या रूपाने प्रकट झाले. तेच कश्यप ऋषी पुढच्या जन्मामध्ये वसुदेव झाले, आदिती देवकी झाल्या आणि त्यांच्या पोटी आनंद गंध श्रीकृष्ण परमात्मा प्रकट झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. अष्टवसूमध्ये श्रेष्ठ असणारा जो काय वसू आहे द्रोण, त्यांची पत्नी धरा, त्यांनी कितीतरी मन्वंतर काल तपश्चर्या केली. फक्त वायू भक्षण करून तपश्चर्या केली. परमात्मा प्रसन्न झाले, परमात्म्याला वरदान मागितलं, देवा काय देऊ नका, काय करा, आमच्या ठिकाणी वात्सल्य भाव आहे. तो वात्सल्य भाव पूर्ण करण्यासाठी आमच्या पोटी तुम्ही बाळ रूपाने प्रकट व्हावा, अशी जी काही भावना नंदबाबांनी यशोदा मातेने प्रकट केली, तो श्रीकृष्ण परमात्मा परत कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. आता दोन्ही प्रमाण आहेत महाराज, आहे की नाही. पूज्य श्री गुरुवर चैतन्य महाराजांनी गोड सांगितलं, दोन्ही प्रमाण आहेत. कृष्ण गोकुळी जन्मला आणि कृष्ण मथुरे जन्मला. प्रकट भयो भगवान, मथुरा मे प्रकट भयो भगवान. मग नेमका परमात्मा गोकुळा जन्मला का मथुरे जन्मला. विठ्ठल 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 विठ्ठल. खूप सुंदर सांगितलं, फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, आहे की नाही. देवाने सांगितलं नंदाच्या घराला, मज ने गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते, हेही बरोबर आहे. आणि परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले. तुकारामच महाराज म्हणतात कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळका सुटला होता कृष्णाचा अवतार. त्यातलं खरं शास्त्र असते, मुलगा जन्माला जेव्हा जन्माला येतो तेव्हा ती नाळ असते, नाळ आईच्या उदराला चिटकलेली असते, नाभीला चिटकलेली असते. मग असं सांगितलं, नाभी संस्कार नाळ संस्कार गोकुळामध्ये केला, नाळ संस्कार गोकुळामध्ये केला. जर नाळ संस्कार गोकुळामध्ये केला असेल तर परमात्मा कुठे जन्माला आले असतील, वो गोकुळातच जन्मला असतील. मग मथुरेत परमात्मा जन्माला आले असतील का. जे नाळ कापायची असते मुलाची, ती नाळ कुठं कापली, गोकुळामध्ये कापली. मग आता प्रश्न पडतो, खरं परमात्मा गोकुळात जन्माले का मथुरेत जन्माला आले,
त्यांनी गुरुजींना प्रश्न केला, पूज्य श्री चैतन्य महाराजांनी गुरुजींना प्रश्न केला, सांगा म्हणे देव आता नेमका जन्मला कुठं? कारण वंशधरी टीकेमध्ये असं वर्णन केलेलं आहे, परमात्मा गोकुळामध्ये जन्माले. पण जगद्गुरु तुकाराम महाराज नामदेवराय सांगतात परमात्मा हे मथुरेत जन्माला आले. तेव्हा प्रातस्मरणीय पूज्य श्री गोरे शास्त्री त्यांनी सांगितलं म्हणे संतांचं प्रमाण मानायचं म्हणे. इतर जे टीकाकार आहेत त्यांचं प्रमाण नंतर. नामदेवराय म्हणतात ना मथुरेत जन्माला आले, मथुरेतच जन्माला आले. विठ्ठल 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 विठ्ठल. मग ते ना कापली तो प्रकार काय म्हटले? त्यांनी सुंदर सांगितलं, जर वेदांतामध्ये जर काय कळलं नाही तर समजायचे देवाची माया आहे, आणि भक्तिशास्त्रात काय कळलं नाही तर समजायचे देवाची लीला आहे. विठ्ठल विठ्ठल. देवाची लीला आहे. देवाला काय अशक्य आहे? वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता, गोकुळामध्ये नाळ निर्माण करायला त्याला काय अशक्य आहे? विठ्ठल विठ्ठल. काय झालं? परमात्मा गोकुळामध्ये आणले गेले, यमुना मायेला दर्शन दिलं, आनंद उत्सव साजरा झाला. नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. प्रातस्मरणीय श्री गुरु माधव महाराज मगर सांगतात परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर तीन सुखाची वाढ झाली, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. देव गोकुळामध्ये येणे, गावात येणे, घरात येणे हे आधी भौतिक सुख आहे. देव अंतकरणामध्ये येणे आधी भौतिक, आधी दैविक सुख आहे. आणि देव अनुभवाला येणे हे आध्यात्मिक सुख आहे. तुकाराम महाराजांचे तीनही प्रमाण आपल्याला पाहायला सापडतात. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास हे आधी भौतिक आहे. आला नारायण तयाच्या अंतरा, दया क्षमा नर नारी लोका, आधी दैविक सुख आहे. आणि लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतपे हे आध्यात्मिक सुख आहे. परमात्माने तिन्ही प्रकारचं सुख गोकुळवासियांना दिलं. परमात्मा जन्माला आले, 5 दिवसाचे असताना पुतना नावाची मावशी येते. शांती ब्रह्म गुरुवरे बाबा सांगत असतात पुतना, पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही ती पुतना. पुतना हे अंतकरणातल्या वासनेचं स्वरूप आहे. देवाने मारल्याशिवाय पुतना मरत नसते, देवाने मारल्याशिवाय वासना नष्ट होत नसते. परमात्मा ती जी काही वासना आहे, वासना सुंदर स्वरूप धारण करून येते. इदम मेस्या इति इच्छा काम शब्दित, वासना प्रकट होते आहे का नाही? मा देव नारद भक्तिसूत्रामध्ये चिंतन केले, तरंग येता आपी मे संगा समुद्रा यंती. सुरुवातीला इच्छा असते, सूक्ष्म असते, सुंदर असते, लहान असते, पण ती ज्यावेळेस वाढते तेव्हा समुद्रासारखा आकार धारण करते. ती पुतना येते, सुंदर रूप धारण करून येते, बाळ रूपामध्ये येते. आणि त्या यशोदेला म्हणते, यशोदे अगं कन्हैया कुठं आहे म्हणे. त्यावेळेस यशोदा म्हणते कन्हैया आत्ताच झोपलाय. कन्हैया म्हणले मी काय गोकुळात झोपला आलो का? नाहीतर आळंदीमध्ये विद्यार्थी आले की दुपारची वेळ झोपेतच जाते. ऐकणे म्हटले आम्ही इथं काही झोपायला नाही आलो, आम्हाला काय करायचं आहे? इथं कार्य करायचे, साधूंची सेवा करायचे. परमात्मा रोडू लागले. यशोदेला पुतना म्हणते अगं खोटं काय बोलते, कन्हैया तर जागा आहे. आणि मग ठीक आहे, पुतणे काय करते आपल्या स्तनाला त्या कन्हैयाला लावते. परमात्मा आपले डोळे झाकून घेतात. परमात्मे डोळे का झाकून घेतले? त्याचे भक्तिशास्त्र कारण 21 कारणं सांगितले. परमात्मे डोळे झाकून शंकराचं ध्यान केलं. का ध्यान केलं? भगवान शंकराला म्हणले तुम्हाला विष प्यायची सवय आहे म्हणे, मला दूध दही खायचंय. तुम्ही आता मी प्रत्यक्ष इथं अवतराला आलो ना, आल्या आल्या नाश्त्यालाच मला विष प्यायला मिळतंय म्हणे. तुम्ही काय करा, तुम्ही आता विष प्या, मी मात्र दूध दही पिणार. विठ्ठल विठ्ठल. किर्लोस्कर पंप जसा पाणी खेचून घेतो तसा परमात्माने पंचप्राण शोषली पुतना येणे मोहे लेकरू आई न संडी बाप रखुमा देवरो. परमात्माने काय केलं? तू आसनकाधिकाचे ने माने सायुजू सौरसू केला पुतने विषाचे ने स्तनपाने मारू आली. पुढं तो महाबळ नावाचा जो राक्षस आहे ब्राह्मणाचा वेश धारण करून यशोदा मैयाला म्हणतो, मैया गर्गाचार्यांनी सगळं खोटं तुला भविष्य सांगितले, आत्ताच्या आत्ता काय कर, घराच्या पाठीमाग खड्डा खोदायचा आणि कन्हैयाला पोरून टाकायचं. तुला माहितीये गर्ग हा माझ्याच पाठातला विद्यार्थी आहे, माझ्याच पाठातला अत्यंत ढळ विद्यार्थी आहे. त्याला मी एक श्लोक पाठ करायला दिला होता, श्लोक पाठ झाला नाही, मी शेंडी गरगर फिरवली म्हणून गर्ग नाव पडले. भगवान म्हणाले माझी निंदा केली मी सहन केली, पण भक्ताची निंदा देवाला सहन होत नाही. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, जसा तो भट बोलला तसा तो पाठीला पाठ होता, पंचांगाला पाठ होता. एक पाठ उडाला बरोबर त्याच्या कमरेमध्ये पडला, पडल्यानंतर पळून जाऊ लागला. बाजा आडव्या आल्या, 2-4 कोलांट्या उड्या खाल्ल्या. नामदेवराय वर्णन करतात ब्राह्मणाचा वेश धारण केला होता, आयुष्याची बाकी शिल्लक होती, जिवंत माघारी गेला. विठ्ठल 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 विठ्ठल.
अनुगढता बाळपणाची फुली जेने म्या दानवी सृष्टी केली करी गिरी धरुणी उमानेले महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेने म्या जळत गोकुळ राखिले वासुरवासाठी लाविले वीरांची स्पिशे प्रथम दशेचे पहाटे कंसायशी आचाटे महाधेंडी अवचटे लिलाची नासिली परमात्मा बाल्य अवस्था संपत नाही तोपर्यंत सगळी अदानवी सृष्टी केली परमात्मा काय करतात एक एक लीला करतात एकदा काय झालं यशोदा मैया प्रातःकाली उठल्या आणि मंथन करू लागल्या मंथन करीत होत्या पण काही लोणीच निघत नव्हतं का निघत नव्हतं कन्या डेऱ्यात गेले होते कारण पर लोणी निघालं परमात्मा आतल्या आतच लोणी खात होते ते लोणी बाहेर कसं काय यायचं उन्हवनी शिळवणी घाली ती परी ते लोणी येईना काय झाले ढोणे सासूबाई कळे ना यशोदेला वाटतं एवढं मंथन करते लोणी येत नाही काय होत असं समजत नाही बाई वर केली डेऱ्यात हात घातला डेऱ्यात लोणी खादले रिगोणी पाहतो गवळणी हाती लागे लोणी नाही लागलं कन्याची शेंडी लागली मग कन्याची शेंडी लागल्यानंतर यशोदा मैयाला कन्याला म्हणते अरे कन्या तुला रवी लागली असती ना कन्या म्हणतो अगं ही रवी काय करणार आहे वरच्या रवीचा बाप मी आहे म्हणे विठ्ठल विठ्ठल स्तनपान करीत असताना चुरीवर दूध ठेवलं होतं दूध ठेवलं असताना काय झालं ते दूध ओतीव जाऊ लागलं परमात्माने आज्ञेला थोडी आज्ञा केली यशोदेने आता यशोदेला काही गरज आहे का दुधाची देवाला खाली ठेवावे देव दूध पितोय ना पण यशोदा काय करतात देवाला खाली ठेवतात दुधाकडे जातात कन्हैया म्हणतो बघा माझी आई आहे देवाचा देव मी आहे आमच्या घरातली सगळी जमीन दुधानं भरलेली असते तरी सुद्धा दूध ओतू चालले म्हणून दुधाकडे गेली म्हणे परमात्मा हातामध्ये काय घेतात काटे घेतात घरातले सगळे डेरे फोडून टाकतात आजी देतो पोट भरे पुरे मनाल तो वरे माकडानं बोलवलं वांढरानं बोलवलं मागच्या अवतारात खूप सेवा केली तुम्हाला फक्त काला पालाच खायला मिळाला आता काय करा भरपूर लोणी खा तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखिले ते मुळे भोग सुखाचे सोहळे देवाने खायला दिलं खायला दिल्यानंतर ती यशोदा मैया काय करते कन्हैयाला पकडायचा प्रयत्न करते जो वेदाला सापडत नाही शास्त्राला सापडत नाही योगाच्या ध्यानात येत नाही तो परमात्मा यशोदा मैयाला सापडेल का सापडणार नाही सापडून घेतलं उखळाला बांधलं जात नव्हतं उखळाला बांधून घेतलं परमात्माने उखळ ओढीत ओढीत यमुनेच्या तीरावर आणलं त्या वृक्षाच्या मधून परमात्मा गेले वृक्षाला स्पर्श केला परिणाम काय झाला त्याची काही दोन कुबेराचे पुत्र होते नारदाने शाप दिला होता देवाने त्या दोघांचाही उद्धार केला विठ्ठल 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 देव चोरी करायचे त्या गोपिका सगळ्या घराने सांगायचे काय सांगावं म्हणे परवा आमच्या घरामध्ये आले सासरेभाऊ झोपले होते म्हणे डेरा घेतला घातला की डोक्यात म्हणे सासरा मेला नाही बरं झालं म्हणे परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा तेव्हाच कृष्ण परमात्मा यशोदेला म्हणतात मैया तुला माहीत नाही मी सासऱ्याला डेरा डोक्यात घालून जागं केलं अरे उठ 4 वाजले काकड्याची वेळ झाली भजन करतो का नाही म्हणे 80 वर्ष झालं गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही काय नाही असंच कोरडा राहिलाय उठ म्हणे भजन कर महाराज सांगतो अष्टदळ काढलेले अंगणी वरी मुते चक्रपाणी अष्टांग योगाचा निषेध केला एक गोपिका म्हणते माझं घर आहे परमात्माने मुस्कडीत लावले देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे एक गोपिका आली कारण मायाला सांगते ऐके ऐके बाई यशोदे नवल केले तुझ्या गोविंदे आमची मुले तुडविली पदे आता यासी बांधीन आवरे आवरे आपुला काना नाशियल्या आमच्या सुना येतो आमच्या घरासी धमकावितो लेकी सुनासी कोटे लोणी सांग अम्मासी न सांगता वासरे सोडी आपण खातो दहीदूध लोणी स्वतः दहीदूध लोणी खातो सुनेच्या मुखाला लोणी लावतो आपण पळून जातो असा तुझा लबाडा आहे का नाही लाडका हा काना बाई तुझा तुला गोड वाटे याच्या खोड्या किती सांगू महेपत्र सिंधू वाटे एक गोपिका येते यशोदेला म्हणते मैया काय सांगायचं म्हणे आम्ही झोपलो होतो आम्ही निदसुरी असता मुंगूस घेऊन तत्वता मुंगूस घेतलं आणि ते मुंगूस आमच्या दोघांमध्ये सोडलं आता मुंगूस सोडल्यानंतर ते मुंगूस गुदगुल्या करील का हो तव ते बोचकरी आम्हा ते आम्ही भ्यालो उभयता चिर फिटले बाई तत्वता नग्नाची मी झाले सर्वता भूत भूत म्हणून भ्याले ऐसे करून पळाला जाऊनी माया आड लपाला एका जनार्दनी भला आता सापडता न सोडी त्याला विठ्ठल विठ्ठल एवढ्या देवाच्या खोड्या सांगितल्या पण ते मैयाला काही खरं वाटतच नव्हतं लाडका हा कानाबाई तुझा तुला गोड वाटे जर आईला आपल्या पोराच्या खोड्या खऱ्या वाटल्या समजायचं सखी आई नाही सावत्राई आहे खरे कारण आईला आपलं पोर कधी गुन्हेगार वाटतच नसतं आईच्या कोर्टामध्ये कधी मुलगा गुन्हेगार साबत होत नसतो आई म्हणते माझा मुलगा म्हणजे सोन्याचा तुकडा आहे त्या सोन्याच्या तुकड्याला दिवसा कंदील घेऊन बघावं लागतं असा असा सोन्याचा तुकडा असतो महाराज
भगवान म्हणे जाऊ द्या, आता गोकुळात चोरी करायचीच नाही, फक्त 5 मिनिटं राहिलेत म्हणे. तुम्हाला आता काय करतो, आज आमच्याच घरी आमंत्रण आहे, पुष्कळ तुम्हाला खायला देतो. मग देवाच्या घरी टाक्या होत्या, त्या टाक्यामध्ये जसं आपल्या घरातल्या टाक्यामध्ये पाणी असतं, तसं देवाच्या घरातल्या टाक्यामध्ये एका टाकीत दही, दूध, लोणी, एक एक पहिल्या वर्षाचा विद्यार्थी उचलायचा आणि हावदात टाकायचा. आज हे देतो पोटभरी, पुरे मना तो अरे, तोंड धुवायचं असेल तर दह्या दुधाने तोंड धुवा. विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा यशोदेला वाटतं आपलं काट जरा आगावच दिसतंय. अरे कन्हैया काय चोरी का करतो म्हणे, तुला नक्की शाळेत घातलं पाहिजे, संस्थेत 4 वर्ष काढतो का असं ठोंब्या राहतो. तेव्हा कन्हैया म्हणाला, मैया मी तर वेदाला वेद शिकायला नाही आलो, वेदाला मीच शिकवलंय, मला गायींची सेवा करायची, साधू संतांची सेवा करायची. मग खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, चारी तसे धेनू सावळा जगजेटी, परमात्मा यमुनेच्या तीरावर आले. विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी, खेळ मांडेला यमुनेच्या तीरी, पुष्कळ खेळ खेळले. आता किती खेळ खेळायचं हो, देवाचे जे खेळ होते ते मर्दानी खेळ होते, सूर पारंब्या कबड्डी अशा प्रकारचे देवाचे खेळ होते. आता लोक टेनिस बॉल खेळतात, टेनिस बॅट खेळतात, टेनिस बॅट हातात पाहिली की सद्गुरु जोग महाराज म्हणायची झारी घेऊन बुंदी पाडायला चालले. विठ्ठल 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 विठ्ठल. गोपाळ देवाला म्हणतात, अरे कन्या तू नक्कीच नाश्ता करून आलाय म्हणे. आम्ही नाश्ता केला नाही, काय नाही तुका म्हणे. आता खेळ मोडावा परता, खांदीभार पोटी भूक, काय खेळायचे सुख. खांद्यावर भार आहे, कर्माचा भार आहे. कुर्वंते कर्म भोगाय, कर्म कर्तूंचे भुंजते. केलेलं कर्म कधी संपत नाही, भोगाला यावं लागतं. परत कर्म करतो, परत भोगाला यावं लागतं. आणि आत्यंतिक दुःख निवृत्तीची, परमानंद प्राप्तीची इच्छा आहे, ती कधीही इच्छा निवृत्त होत नाही. देवा काय करा, आता आम्हाला पोटभर खायला द्या. आजी देतो पोटभरी, पुरे मनाल तो वरी. मग देवाने काय केलं, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय. चोरून या माये, म्हणजे मायेला चुकून आणायचं. माया म्हणजे घरची माय नाही, योग माया जी आहे. दैवी ह्याच्या गुणमयी मम माया दुरत्यया, त्या मायेला चुकवायचं आणि मायाकडे यायचं. चला वळू गाई, इंद्रियाचं संयमन करायचं, मायाजवळ यायचं. आणि अशा प्रकारे स्वर्ग संसाराला तुच्छ मानून हा काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी माझ्याजवळ या. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे घरी माझे कोणी नाही हरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. देवा तुमच्याशिवाय आता आम्हाला कोण आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, तुमेव माताचे पिता, तुमेव तुमेव बंधुश्च सखा, तुमेव. ठीक आहे, मग परमात्मा काय करतात, लहान गोपाळ पुढे बसवतात, पाठीमागं मोठे गोपाळ बसवतात. जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात, आजी ओस अमरावती काला पहावया येती, देव विसरती देहभाव आपुला, बिभ्रद वेणुम जटर पटयो हो शृंग वेत्रेच कक्षे, वामे पानो मसरून कौलम तत्फलानंगुलिषु, तिष्ठन मध्ये स्वपरी स्रोदो हासे नर्म विस्वैहि, स्वर्गे लोके मिशते बुभुजे यज्ञ भुग बाल केली ही, पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री नामदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 माऊली. भगवंतांनी 3 प्रकारचा काला केला, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैभात, हे उपलक्षण आहे. खरा काला कोणता, आज हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, परमात्माचं चिंतन करीत ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करणं. आणि तिसरा, परमात्मा आज आपल्याला भगवान ज्ञानोबर आहे, पांडुरंग परमात्मा आपल्याला ऐक्य भावाला प्राप्त करून घेणार. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. भगवान श्री ज्ञानोबरांच्या चरणी, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी आपण हीच प्रार्थना करू, हेची सुख पुढते मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान, जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी. तुकाराम 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 तुकाराम.
विठ्ठल जय जय विठ्ठल।